नमस्कार, वेलकम टू शुभांगी स्किल. तर मकर संक्रांतीपासून सुरू झालं आहे हळदी कुंकुम. हळदी कुंकुममध्ये आपल्या मैत्रिणी किंवा रिलेटिव्सला आपण घरी बोलून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो आणि त्यामध्ये वाण द्यावं लागतं, गिफ्ट द्यावं लागतं. आणि ह्या गिफ्टच्या वस्तू काय द्यायच्या यासाठी तुमच्यासाठी भरपूर वस्तू घेऊन आलेली आहे. म्हणजे तुम्हाला निवड करता येईल की आपण कुठली गोष्ट सिलेक्ट करायची, कुठली वस्तू सिलेक्ट करायची आहे. तर भरपूर वस्तू तुमच्यासाठी आणलेल्या आहेत आणि अगदी 5 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंतच्या वस्तू यामध्ये मी सांगितलेल्या आहेत. चला तर सुरू करूया. तर घर सजावटीसाठी तुम्ही आर्टिफिशियल फुलं, फ्लावर पार्ट, फोटो फ्रेम, स्टेशनरी होल्डर, की होल्डर अशा गोष्टी देऊ शकता. अगदी 50 रुपयाच्या आत ह्या गोष्टी येतात. उपयोगी गोष्टी अशा दिल्या तर त्याचा यूज होतो आणि त्याचबरोबर साडी पिन, हेअर पिन अशा गोष्टी वाण म्हणून द्या की ज्याचा उपयोग करता येईल. त्याचबरोबर नेल पेंट आहे, मेहंदी कोन आहे, स्मॉल छोट्या छोट्या पर्स आहेत, बटवा आहे, त्याचबरोबर इयरिंग आहेत, नेकलेस आहेत. तर त्याचबरोबर लेडीज रुमाल, ब्रासलेट, कंगन, बांगड्या अशा गोष्टी तुम्ही गिफ्ट करू शकता. ब्लाउज पीस आहे. आता किचनमध्ये उपयोगी अशा गोष्टी, तर त्यामध्ये विस्कर स्टँड आहेत, पिझ्झा कटर आहे, किसनी आहे. त्याचबरोबर डीमार्टमध्ये मी गेले होते तर तिथे पण भरपूर उपयोगी वस्तू मला मिळाल्या. तर त्यासुद्धा तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. तर धागे देऊ शकता. धाग्याचे रे अगदी 5 रुपयाला मिळते. तर एक मोठा बॉक्स घेऊन 4-4 तुम्ही पॅक करून देऊ शकता. चहा गाळणी आहे. त्याचबरोबर सेफ्टी पिन, की अँड लॉक आहे, नेल कटर, खोबर किसनी आहे जी ऑल इन वन असते, याच्यात स्लायसर पण असतं. मोठी आणि छोटी दोन प्रकारच्या होलची खोबर किसनी असते. त्याचबरोबर अगरबत्ती पॅकेट, धूप पॅकेट, लिप बाम, अगदी स्टीलचे भांडे, छोटे डब्बे, वाटी अगदी 20-30 रुपयाला मिळतात चांगल्या क्वालिटीचे डीमार्टमध्ये किंवा मोठ्या भांड्याच्या दुकानामध्ये, मॉलमध्ये किंवा सेल्समध्ये, स्टॉलवर तुम्ही ह्या गोष्टी घेऊ शकता. तर ह्या गोष्टी मी डीमार्टमध्ये जाऊन शूट केल्या. तर मी डीमार्टमध्ये गेले होते त्यावेळी. मग डॉक्युमेंट होल्डर, त्याचबरोबर रबर बँडचे पॅकेट देऊ शकता. घर सजावटीसाठी बटरफ्लाय वगैरे ज्या गोष्टी यूज करू शकतात आपल्या फ्रेंड्स त्या तुम्ही द्या. आणखी काही वस्तू आहेत जसं की कापूर पॅकेट आहे, धूप पॅकेट आहे, मेणबत्ती पॅकेट, पेपर पॅकेट, कापडी पिशवी, वेणी, गजरे ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही घरी देखील तयार करू शकता. एक मोठा 2-3 मीटर कापड आणून, तुम्ही स्वतः पिशवी, छोट्या पर्स, बटवा शिवू शकता आवड असल्यास. आणि घराचं तोरण आहे, आर्टिफिशियल फुलं आणून ते देखील बनवू शकता. पिलो कवर आहे, फ्रीज कवर आहे, ओव्हन कवर आहे, टिफिन बॉक्स आहेत, कप आहे, मग आहे, कुल्ला मिळतात ते देखील आहेत. त्याचबरोबर मँगो, चॉकलेट, व्हॅनिला, लेमन किंवा इतर प्रकारचा इसेन्स ह्या गोष्टी ज्या यूज करू शकतो. आणि केक टिन आहे, फोटो फ्रेम,
त्याचबरोबर फोटो फ्रेम तुम्ही घरी देखील बनवू शकता, आईस्क्रीम स्टिकपासून बनवू शकता, इतर कुठल्याही गोष्टीपासून, बांगड्यांपासून. त्याचबरोबर छोटी देवाची मूर्ती घेऊ शकता, गणपतीची किंवा कुठल्याही देवाची. रांगोळी स्टिकर आहेत, रांगोळीचे छापे आहे, रांगोळीची गाळणी मिळते, त्याच्यावर छान सुंदर डिझाईन बनवता येते. त्याचबरोबर रांगोळी कोन आहेत, त्याद्वारे रांगोळी काढणे इझी जातं. ह्या गोष्टी लेडीजला हेल्पफुल जातात आणि रोजच्या जीवनात त्यांचा उपयोग त्या करू शकतात. त्याचबरोबर रांगोळी डिझाईनचे बुक आहे, मेहंदी डिझाईन बुक तुम्ही देऊ शकता, रेसिपी बुक देऊ शकता. हँगर असतात घरात, हँगर खूप उपयोगी आहे, हँगर देऊ शकता. ज्वेलरी पाऊच देऊ शकता. फळे, फूल, फळं, एक महत्त्वपूर्ण म्हणजे खूप उपयोगी अशी, म्हणजे फळं, फूल, रोप, छोटंसं प्लांट आणि कुंडी देऊ शकता त्यामध्ये लावून. हे तर खूप सुंदर आणि खूप छान गिफ्ट होईल. एक छोटंसं रोपटं आणि छोटीशी कुंडी जर दिली तर कुठल्याही झाडाचं, तर ही गोष्ट एक देऊ शकता. तर आय होप, तर मला वाटतं की तुम्हाला भरपूर आयडियाज मिळाले असतील आणि उपयोगी जर वाटले असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी त्याचबरोबर जी बेल आहे तिला देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल, ते बिलकुल फ्री आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.